वेलकम स्टूडेंट्स, आता अपन प्रोफॉर्मा इनवॉइस काय आहे आणि अकाउंट सेल्स काय आहे ते पाहणार आहोत। पहा, ऍक्च्युअली मी सांगितलेलो तो एक्झाम्पल मध्ये एक्स न 100 कंप्यूटर सेंड केले टू वाय, कोणाला सेंड केले त्यानं वायला, तर त्याच्यासाठी त्यानं एका कंप्यूटरची प्राइस आपण समजून चालू एक 10,000 रुपये आहे, तो टोटल कॉस्ट किती झाली बघा 10,00,000 रुपये। त्यासाठी त्यानं कॅरेजसाठी काही खर्च केलेला असेल, पॅकिंगसाठी काही खर्च केलेला असेल कन्सायनरने, अशी रक्कम एक 8,000-2,000 असेल, अशी टोटल रक्कम बघा 10,00,000-10,000 रुपये टोटल कॉस्ट झाली। ओके, म्हणजेच किती नग कम्प्युटर्स मी सेंड केलेले आहेत वायला, त्याची किंमत किती आहे टोटल व्हॅल्यू, कॅरेज, पॅकिंग, फ्रेट आणि काय असेल, ऑक्ट्राय असेल, ते त्यासाठी आलेला खर्च सर्व तो त्याच्यामध्ये नोंदवतो। आणि हा हे डिटेल्स कुणाला सेंड करतो, तो त्या गुड्सबरोबर वायला सेंड करतो। वायला गाईडलाईन्ससाठी हे खूप महत्त्वाचे असतात हे डिटेल्स, याला आपण काय म्हणतो प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणतो, कारण एक्स अँड वायमध्ये हे सेलिंग अँड बाईंग नाही आहे। ॲक्च्युली तुम्ही मला सांगा, एक्सनं गुड्स सेंड केलेत, वायला एजंट म्हणून निवडलेलं आहे, मग एक्स अँड वायमध्ये हा सेल होत आहे का? नाही आहे। थोडक्यात जर सेल बाईंग अँड सेलिंगच होत नसेल तर इनवॉइस पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे एक्सकडून वायला, त्यामुळे तो फक्त प्रो फॉर्मा एक फॉर्मॅट इनवॉइसच्या स्वरूपात वायला पाठवतो। आणि सेल्समध्ये काय होत असतं पहा, इनवॉइस दिला जात असतो सेलरकडून बायरला, आणि त्याच्यामध्ये बायरला लगेच त्याच्या अकाउंटला डेबिट लिहित असतो, कोण? सेलर। ओके, इथं मात्र कन्सायनर जो आहे एक्स वायला डेबिट देणार नाही आहे, बिकॉज इट इज नॉट सेलिंग अँड बाईंग, इट इज डिस्पॅचिंग द गुड्स बाय एक्स टू द वाय अँड ही प्रोव्हाइडिंग ऑल डिटेल्स हाऊ टू सेल दीज गुड्स इन टू द मार्केट ऑफ कोल्हापूर। ओके, स्टार्टिंगला सांगितलेलं होतं हे एक्झाम्पल मी, त्यामुळे याला मी काय म्हणणार आहे, प्रोफॉर्मा इनवॉइस हा डेबिट देत नाही कन्सायनरला, कुणाला? कन्सायनीला डेबिट देत नाही आहे कन्सायनर, हा फक्त फॉर्मॅट आहे। ओके, नाव अकाउंट सेल्स पाहूया। अकाउंट सेल्समध्ये पहा, वायनं डिटेल्स पाठवले, आता एक समजून चला हे गुड्स सेंड केले 1 एप्रिलला, ओके 2019, अँड आफ्टर 2 वीक्स अदरवाईज 3 वीक्स ऑन 22 एप्रिल 2019 वायने डिटेल्स पाठवलेत, मी 50 कम्प्युटर विकलेले आहेत, साधारणतः एक कम्प्युटर मी कितीला विकलेला आहे त्यानं सांगितलेलं असेल 14,000 रुपयाला। ओके, प्लस वायनं काही खर्च केलेले असणार आहेत, कॅरेजचा खर्च असेल, बरोबर आहे, प्लस त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्सचा खर्च असेल, वेअरहाऊस रेंट असेल म्हणजेच गोडाऊन रेंटसाठी आलेला खर्च असेल, प्लस जेवढे गुड्स सेल केलेले आहेत वायनं त्याच्यावरती त्याचं कमिशन किती होईल याची सर्व माहिती, त्याच्याजवळ शिल्लक किती असणार आहेत कम्प्युटर सांगा बघा, 100 कम्प्युटर्स पाठवलेले होते एक्सने वायला, त्यामुळे शिल्लक किती असणार, 50 जर विकलेले असतील तर 50 शिल्लक असणार आहेत। या सर्व गोष्टींची डिटेल्स आफ्टर 3 वीक्स कुणाला सेंड करत आहे, तो एक्सला सेंड करत आहे, त्याला आपण म्हणतो अकाउंट स्टेटमेंट ऑर अकाउंट सेल्स विच इज प्रोव्हाइडेड बाय कन्सायनी टू द कन्सायनर। कन्सायनरनं कन्सायनीला गाईडलाईनसाठी काय पाठवलेलं होतं, प्रोफॉर्मा इनवॉइस, अँड कन्सायनी आफ्टर सेलिंग दीज गुड्स प्रोव्हाइडिंग ऑल डिटेल्स टू द कन्सायनर, सच डॉक्युमेंट इज कॉल्ड ॲज अकाउंट सेल्स। समजलं तुम्हाला अकाउंट प्रोफॉर्मा इनवॉइस काय आणि अकाउंट सेल्स काय आहे? तर बाळांनो, यानंतर आपण पाहू अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असेल ते कन्सायनमेंट अकाउंटिंगमध्ये। थँक्यू व्हेरी मच।